निपाणीत एकमेक कामगार दिन उत्साहात संपन्न. रॅलीच्या माध्यमातून कामगार संघटनेचा विजय असोचा जयघोष. एक मे निमित्त निपाणी ते कामगार संघटनेच्या माध्यमातून विविध कामगार संघटने व पदाधिकारी यांचे उपस्थित कामगार समर्थनात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर, जुना पीबी रोड, धर्मवीर संभाजी सर्कल, कोटीवाले कॉर्नर येथून नेहरू चौकामध्ये सांगता करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी अन्यायकारक असणारे 12 तास काम कामगारांच्या वाट्याला आलेले होते. हे काम 8 तासाचे करून कामगारांचे कामगार वर्गाचे शोषण कमी करण्याचे महत्त्वपूर्ण समस्या निकालात काढलेली आहे. कामगारांसाठी अनेक विविध योजना या सर्वांची माहिती धनाजी कांबळे यांनी आपल्या मनोगतातून दिली. यावेळी सी ए खराडे, दिलीप वारके, अनिल ढेकळे, धनाजी कांबळे, प्रवीण नायकवाडे, अल्लाहुद्दीन जमादार, शायरी शेख, नेताजी कोळी, संजय कांबळे, संभाजी दळवी, दस्तगीर सनदी, प्रकाश शिंदे, बबन शिंदे, बाळासो कळंत्रे, उत्तम सुतार, दादासो कांबळे, जयसिंग कांबळे, लक्ष्मण लोकरे यांच्यासह महिला कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण्यासाठी या व्यवस्थेला 4 दिवसाचं परमिशन काढायला जे कार्यकर्त्यांना धडाय लागलं त्याच्यासाठी नक्की आज कामगार दिनानिमित्त मला नक्कीच दुःख झालेलं आहे. कारण कामगार दिन हा साजरा करण्यासाठी आम्हाला यातना खावाव्या लागतात याचं मात्र नक्की दुःख आहे. 4 दिवसाचं धजून धजून हे परमिशन कामगार दिनाची रॅली काढायचं आम्हाला मिळालं. आणि कामगार दिन म्हणजे काय हे कामगारांना कदाचित माहिती पण नसेल. मार्केटमध्ये फिरत असतेवेळी रॅली उन्हात अनात काढत असतेवेळी जे कामगार म्हणून काही दुकानं गाठलेत, काही ठेकेदार झालेत, तो कामगार म्हणून जो ठेकेवरती गेला हे विसरलंय लोकांनी. आणि मी जणू काही वेगळ्या पद्धतीचा मालक आहे, दुसऱ्याची थट्टा केली किंवा कामगारांकडून थट्टा केली तरच माझं जीवन चालतंय अशी व्यवस्था आमच्या समोर तयार झालेली आहे. आणि त्या व्यवस्थेला ठोकर मारण्याचं काम आम्हाला इथून पुढच्या काळात करायचं आहे. आज आम्हाला इथं बसायला लास्टची संधी नव्हती. तुम्ही बोलायचं नाही, काय भाषण करायचं नाही. जसं तुमच्या हृदयात जे शिजाय लागले ते शिजण्यासाठी, ते दुःख मानण्यासाठी ही एकच व्यासपीठ आहे कामगारांचं. आणि आजच आम्हाला एकमेकांवर चर्चा कराय जर नाही गावली तर आम्ही आयुष्यात कधी एकत्र येऊ शकणार नाही. कामगार दिन आमच्या वाट्याला कसा आला?